एकदा संसदेमध्ये शरद पवार साहेबांच्यावर प्रचंड टीका झाली. काय टीका? तर शरद पवार कृषी मंत्री आणि पंतप्रधान मनमोहन सिंग शेतकऱ्यांच्या आधारभूत किमती सतत वाढवत आहेत, त्यामुळं शेतीमालाच्या किमती वाढल्यामुळं देशामध्ये महागाई वाढलेली. म्हणजे कांद्याचा दर वाढला, बटाट्याचा दर वाढला, शेंगेचा दर वाढला, सोयाबीनचा दर वाढला, कापसाचा दर वाढला तर देशात महागाई येते, पण सिमेंटचा दर वाढला महागाई येत नाही, स्टील भरमसाठ वाढलं महागाई येत नाही. डोंगरातनं एखाद्याने क्रशर लावून खडी काढली आणि त्याचे दर वाढले महागाई येत नाही, विजेचे दर वाढले महागाई येत नाही, खताचे दर वाढले महागाई येत नाही, पण शेतीमालाचा दर वाढला, साखरेचे दर वाढले तर महागाई येते. कांदे बटाटे जे सगळं आपण पिकवतो महाराष्ट्रात त्यात कुणाचाही दर वाढायचा नाही. मधल्या काळामध्ये साखरेचे दर वाढायला लागले, या बाद तर केंद्र सरकारने आणि अमित शहा साहेबांनी काय केलं माहितीये का? त्यांनी रसापासून इथेनॉल काढायची प्रक्रियेची योजना होती ती योजनाच रद्द करून टाकली, त्यामुळं साखरेचे दर वाढता वाढता परत थांबले. आणि म्हणून भारतीय जनता पक्षाने जसा नाशिककरांच्या कांद्यात कांद्याच्या शेतकऱ्याच्या पाठीचं कणा मोडायचं काम केलं, तसंच महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या प्रत्येक शेतीमालाचा कणा मोडण्याचं काम या देशातल्या भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे. Woo-hoo!